असण्याचा नेमका नेमका अर्थ काय हा माझ्या काळजीचा विषय कारण पुष्कदा लोकांना वाटतं की याचा अर्थ म्हणजे फक्त चर्चला जाणं ज्यामुळे तुम्ही मेल्यावर स्वर्गातच जाल पण तारणाचा अर्थ यापेक्षा वेगळा आहे तारण म्हणजे विजयी जीवन याचा अर्थ फक्त जगातून स्वर्गाची वारी करणं असा मुळीच नाही ते एक विजयाचं जीवन आहे आणि ते जीवन म्हणजे देवाकडून आरोग्य मिळवून देवाच्या सहाय्याने इतरांपर्यंत आत्मिक आरोग्य पोहोचवणं आमेन स्वतःच सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करू नका देवाच्या हातचं उपयोगी पात्र बना म्हणजे तुम्ही इतरांचं जीवन बदलू शकाल एक गोष्ट माझ्या मनात नेहमी येते की बरेच लोक प्रत्येक जण नाही तुम्हाला हे ठाऊक असेलच पण बऱ्याच लोकांना हे ठाऊकच नाहीये की तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून जेव्हा स्वीकारता तेव्हा देवाबरोबर तुमचं घनिष्ठ नातं निर्माण होतं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होतं योहान योहन चौदामध्ये बायबल म्हणत येशूने म्हटलं की तुम्ही तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा म्हणजे पिता तुमच्यावर प्रीती करील आणि आम्ही येऊन तुमच्यामध्ये वस्ती करू आणि तुमच्यामध्ये नित्य राहू जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा त्याच्या प्रीतीला प्रतिसाद देऊन तुम्हीही त्याच्यावर प्रीती करा आणि तुमची प्रभूवर प्रीती असेल तर तुम्ही आपल्या संपूर्ण शक्तीने त्याच्या आज्ञा पाळाल मला जाणीव आहे की आपण अगदी परिपूर्ण नाही जोवर या देहात आहोत तोवर पण आपण प्रयत्नपूर्वक देवाची सेवा करून त्याला संतोष विण्याचं ध्येय गाठू शकतो मला आठवतं मी अशी ख्रिस्ती होते जी आठवडाभर स्वतःच्या इच्छेने जगायचे आणि रविवारी चर्चला जायचे मी आठवडाभर मनाला वाटतेल ते करायचे आणि रविवारी चर्चला जायचे मला तेव्हाही समजबुद्धी नव्हती आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की फक्त ख्रिस्ती असून दर रविवारी कुठल्या तरी इमारतीत जाणं पुरेसं नाही जिथे थोडा वेळ घालवून तुम्हाला वाटतं की स्वर्गातल्या माझ्या कॅलेंडरवर मी आणखी एक खूण केली आहे या आठवड्यात मी देवाला माझा वेळ दिला आहे मला राग येतो जेव्हा मी लोकांना विचारते ते ख्रिस्ती आहेत का आणि ते म्हणतात हो मी चर्चला जातो मला वाटतं आपली उत्तरं यापेक्षा वेगळी असावीत नाही का आपण चर्चला जायला हवं पण माझ्या मते तो एक लहानसा भाग असावा आपल्या आयुष्यभरातील देवाबरोबरच्या आपल्या एकूण वाटचालीचा आणि आपण जे जे काही शिकतो तेच आपण जगायला हवं कारण देव आपल्यावर विनाअट प्रीती करतो आणि त्याने आपला पुत्र तुमच्या पापांची किंमत चुकवायला आणि तुमच्या पापांची शिक्षा सोसायला पाठवला तो सैतानाला हरवून मरणातून उठला त्याने सैतानाला हरवलं तो मरणातून उठला आणि मग जे जिवंत नाहीत अशा देवांची सेवा करण्यात काय काय लाभ लाभ मग जे अशा देवांची सेवा करण्यात आम्ही आपण लगेचच आजच्या आपल्या शिक्षणाकडे वळणार आहोत पण त्याआधी मला सगळ्यात महत्वाच्या निर्णयाविषयी आहे जो तुम्ही तुमच्या जीवनात घ्यायलाच हवा आहे तो आहे तुम्ही अनंत काळ कुठे घालवणार आहात आणि तो आहे की तुम्ही या पृथ्वीवरच्या आपल्या उर्वरित जीवनाचं नेमकं का काय करायचं ठरवलंय ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा तुमचा निर्णय आहे का कारण हा निर्णय आहे भावना नव्हे बऱ्याचदा आपण भावनांवर जगतो आणि हे अयोग्य आहे देवाचं वचन वास्तव आहे ते महान आहे आणि बायबल म्हणतं की प्रभू येशूने आपल्यासाठी प्राण दिला यासाठी की आपलं त्याच्यासोबत नातं निर्माण व्हावं एक घनिष्ठ नातं निर्माण व्हावं आणि आपल्या सर्व पापांची क्षमा होऊन आपल्याला नवं जीवन मिळावं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे आणि मला या वचनातला जो कोणी शब्द आवडतो बायबलमध्ये असलेली सगळी अभिवचनं प्रत्येक जो कोणीसाठी आहेत आणि एक सांगू मी आणि तुम्ही हा जो कोणी आहोत देव कधी पक्षपात करत नाही आणि आज तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला नवीन सुरुवात जर हवी असेल चांगला मित्र हवा असेल आपल्या सर्व पापांची क्षमा हवी असेल आणि हे जाणून घ्यायचं असेल की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे तर तुम्ही जो कोणी आहात आणि देवाचं प्रत्येक अभिवचन तुमच्या जीवनात पूर्ण होणारच आहे बऱ्याचदा आपण आपलं जीवन ख्रिस्ताला द्यायला कचरतो हा विचार करून की याचा मला काय लाभ होईल यानंतरही मला हवं ते सगळं काही करता येईल कि का किंवा देव माझ्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा करेल का ज्या मी करू शकत नाही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही चांगलं काम केलंय का तुम्ही समाधानी आहात का तुमच्या निर्णयाबाबत कदाचित नाही कारण जर तुम्ही माझे संदेश ऐकले असतील म्हणजे निदान माझी ही मालिका तरी ऐकली असेल तर तुम्हाला कळलंच असेल की देव तुमचा निर्माण करताय ज्याला हे ठाऊक आहे की तुमचं जीवन कसं घडवायचं ते आणि देव तुमच्यावर प्रीती करतो त्यामुळे तो सर्व काही तुमच्या हितासाठी आणि भल्यासाठीच भल्या करत असतो आता बघा सुवार्थ ही आहे की ख्रिस्ती या नात्याने आपल्याला तारणार आहे आपण जिवंत देवाची आराधना करतो आणि आज कितीतरी लोक अशा कुणाची तरी आराधना करतात जे पूर्वी जिवंत होते पण आता नाहीत आणि ते त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगू पाहतात पण आपण मात्र जिवंत तारणाऱ्यावर विश्वास ठेवतो आणि एका पुनरुत्थित अशा तारणाऱ्यावर हे पटवून देण्यासाठी मी आता वाचणार आहे ती गौरवशाली पुनरुत्थानाची घटना मार्क सिक्स्टीनच्या आरंभीच असं म्हटलंय मग नंतर वचन एक मग नंतर शब्दात गेल्यावर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर मरिया मगदाली आणि मरिया जी याकोबाची आई होती आणि सलोमी यांनी सुगंधी द्रव्य विकत घेतली यासाठी कि त्यांनी जाऊन ती येशूच्या शरीराला लावावी सर्व मानवजातीच्या पापांसाठी प्रभू येशू क्रुसावर मरण पावला एक भयंकर आणि वेदनादायक असं क्रुसावरच ते मरण होतं आणि आता त्याच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी त्या स्त्रिया तेव्हाच्या रीतीप्रमाणे आल्या होत्या आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या थडग्याजवळ आल्या आणि ती सूर्य उगवण्याची वेळ होती त्या म्हणत होत्या थडग्याच्या दारावरून धोंड कोण लोटून देईल आणि त्यांनी वर पाहिले तेव्हा धोंड मागे लोटलेली असे त्यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांना फार आश्चर्य वाटले कारण ती धोंड आकाराने फार मोठी होती मग थडग्याच्या आत गेल्यावर त्यांनी पांढरा झगा घातलेला एक तरुण उजव्या बाजूला बसलेला पाहिला त्याने लांब पायघोळ झगा घातला होता तेव्हा त्या फार आश्चर्यचकित आणि भयकंपित झाल्या मला खात्री चकित झाल्या कारण त्यांनी देवदूत पाहिला होता तेव्हा तो त्यांना म्हणाला आश्चर्यचकित होऊ नका दिलेला ईशू नासरेतकर याचा शोध तुम्ही करता तो उठला आणि तो येथे नाही त्यांनी त्याला जिथे ठेवले होते ती ही जागा पहा येशू आपल्या पापांसाठी मरण पावला पण तो देवाच्या सामर्थ्याने मरणातून पुन्हा उठला ही एवढी मोठी शुभवार्ता काय कारण तो यासाठी उठला की आपणही पुन्हा उठावं तो यासाठी उठला की आपणही एक पुनरुत्थित असं जीवन जगावं आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्हाला वाटतं का तुमचं जीवन सामर्थ्यशाली आणि उंचावरचं आणि जगात आज जो सर्व मूर्खपणा आणि विध्वंस चाललाय त्यावर पुनरुत्थित झालेलं असावं देव तुम्हाला अशा प्रकारचं जीवन देऊ इच्छित आहे बघा जेव्हा आम्ही लोकांना ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारायला सांगतो तेव्हा आम्ही त्यांना फक्त एक प्रार्थना करण्यासाठी आमंत्रण देत नाही ज्यामुळे जेव्हा ते हे जग सोडून जातील तेव्हा त्यांना स्वर्गाच्या दारात नेणारं तिकीट मिळेल तुम्हाला आमंत्रण दिलं जातं नवो कोर जीवन स्वीकारण्यासाठी बायबल म्हणतं जर कोणी ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले आणि सर्व काही नवे झाले आहे एका नव्या जीवनासाठी उत्सुक असे लोक हा कार्यक्रम पाहतायत तुम्ही एका नव्या आरंभासाठी तयार आहात अपराधीपणाच्या भावनांमुळे भावनांमुळे दंड मिळण्याच्या भीतीमुळे तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकांच्या लज्जेमुळे तुम्ही थकून गेला आहात तुम्हाला गरज आहे नवीन सुरुवात करण्याची तुमच्यावरचं ओझं दूर झालेलं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला एक नवी उत्पत्ती व्हायची आहे तर देवाच्या उद्धाराची देणगी स्वीकारायला तुम्ही तयार आहात का आमचा कार्यक्रम चालू असताना आम्ही तुम्हाला ते करण्याची संधी देणार आहोत जशी आम्ही ती फ्लोरिडातील टॅम्पा इथे दिली होती बघा देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही तुम्ही कसेही असलात तरी जिवंत तारणाऱ्यासोबत एक अद्भुत आणि वैयक्तिक नातं जोडण्यासाठी तुम्हाला आमंत्रण दिलं जात आहे तो तारणारा तुमच्यामध्ये राहू इच्छितो तो पुनरुत्थित तारणारा आहे प्रेषित पाऊल जे म्हणाला ते मला आवडतं तो म्हणाला मी त्याला ओळखावं आणि त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओळखावं ते सामर्थ्य मी देहात असतानाही मला मरणातून पूर्णपणे बाहेर काढतं पाऊल म्हणतो मी त्याला ओळखावं पण मला त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्यही जाणून घ्यायचं आहे तुमच्या वाईट विचारातून तुम्ही बाहेर निघू शकता आणि तुमच्या भूतकाळातील वेदना आणि दुःख यातून तुम्ही बाहेर निघू शकता तुम्हाला वाईट वागवण्यात आलं असेल किंवा तुमचं तुमचं शोषण झालं असेल आणि तुम्हाला वाटत असेल मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यासाठी एक पुनरुत्थित तारणार आहे म्हणजे तुम्ही कशातूनही बाहेर पडू शकता तुम्ही स्थितीतून बाहेर पडू शकता एक नवं कोरस जीवन मिळवून नवा आरंभ करू शकता मला माझ्या जीवनात फार चांगली सुरुवात मिळाली नाही आरंभीच्या वर्षात माझं शोषण झालं पण तुम्ही कशी सुरुवात करता ते महत्वाचं नाही तर शेवट कसा करता हे महत्वाचं आहे तुमचा आरंभ कसा झाला तो तुम्हाला आवडत नसेल कदाचित तुमची सध्याची स्थिती तुम्हाला आवडत नसेल पण तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही देवासोबत आपलं नातं जोडू शकता त्यामुळे तुम्ही अशा स्थितीत याल जिथे असणं तुम्हाला खरंच आवडेल तुम्हाला त्याच्यासोबत अनंत काळ घालवण्याची आशा असेल पण इथे असतानाही तुमचं जीवन अद्भुत असेल आणि म्हणूनच मला वाटतं की मी तुम्हाला ते शिक्षण द्यावं जे मी फ्लोरिडातल्या टॅम्पामध्ये दिलं होतं आपण देवासोबत अद्भुत असं वैयक्तिक नातं ख्रिस्ताद्वारे कसं जोडू शकतो जर तुम्ही आपल्या हृदयात विश्वास ठेवून मुखाने हे कबूल केलं येशू प्रभू आहे आणि त्याने तुमच्या पापांचा प्रश्न कायमचा सोडवलाय तर तो तुमच्या तुमच्यामध्ये राहील आणि तुम्ही देवाच देवाच घर बनाल मला वाटतं ही मोठी आनंदाची गोष्ट आहे मी नियमितपणे स्वतःला या गोष्टीची आठवण देते की देव माझ्यामध्ये राहतो देव तुमच्यामध्ये राहतो आपण देवाचं घर आहोत बघा यापेक्षा अधिक जवळी कसू शकत नाही आज इथे ना ना असे बरेच लोक आहेत प्रत्येक सभेमध्ये असतात तसे ज्यांनी अजूनही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही कारण काहीही असो पण तुमचं तारण झालेलं नाही बघा आपलं खरं तारण झालं असेल तर आपण फक्त येशूला स्वीकारणारच नाही ना तर आपण आपलं समर्पण देऊ पूर्णतः खरा पश्चाताप म्हणजे मागे फिरणं आणि दुसऱ्या दिशेला जाणं तर फक्त हे मानणं पुरेसं नाही आहे की तुम्ही पापी आहात ज्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय तुम्ही त्यापासून मागे फिरायला तयार असायला हवं आणि हे करण्यासाठी आपल्याला देवाची मदत हवी असते कारण ही एक प्रक्रिया असते जी आपल्या जीवनात पूर्ण व्हायला हवी पण तुम्हाला तसं जगावं लागेल जसं देवाला हवं आहे आणि तुम्ही आपलं जीवन समर्पित करायला तयार होता तेव्हा तो तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला शुद्ध करील आणि तुमच्यामध्ये राहील आणि मग तुमची अद्भुत यात्रा सुरू होईल सगळ्यात सगळ्यात अद्भुत असा प्रवास आणि हे फक्त एकदाच होत नाही मी एक सांगू का जर तुम्ही आज हा निश्चय केला तर हे पुरेसं नाही की तुम्ही इथे माझ्यासोबत पापासाठी प्रार्थना करावी आणि बायबलमधून रोज थोडं थोडं वाचावं आणि न चुकता चर्चला जावं आणि रोज प्रार्थना कराव्यात तर तारण म्हणजे देवाबरोबर एक अद्भुत असा प्रवास सुरू करणं जिथे देव तुमच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होऊ इच्छितो आणि तो तुम्हाला अंतरबाह्य आतून बाहेरून बदलून टाकील चला आता आम्ही तुम्ही देवाला रविवार सकाळच्या वर्तुळात कैद करण्याचा प्रयत्न केला तर मी ज्या जीवनाविषयी सांगते ते तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही त्याला आपल्या जीवनाचा प्रत्येक कप्पा द्यायला हवा प्रत्येक तुम्ही त्याला आपल्या मनोरंजनाचा कप्पा द्या आपल्या पैशांचा कप्पा द्या नातेसंबंधांचा कप्पा द्या आपल्या जीवनातलं प्रत्येक क्षेत्र द्या देवाला आत येऊ द्या देव कधीच 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 तुम्ही हे कधी विसरू नका देव तुम्हाला कधीही कधीही असं काही करायला सांगणार नाही जे तुमच्या जीवनासाठी सर्वोत्कृष्ट असणार नाही देव अविचारी नाहीये की तो तुम्हाला अशा काही गोष्टी करायला सांगेल ज्या कठीण आहेत आणि तसं करायला सांगून तुमची होत असलेली फजिती पाहि त्याला तसं आवडणार नाही अजिबात नाही मला या गोष्टीचा अगदी कंटाळा आलाय जेव्हा लोक सतत असं म्हणतात अहो ख्रिस्ती जीवन जगणं म्हणजे काही येड्या गबाळ्याचं काम नाही पण एक गोष्ट सांगू का हे कठीण नाही आहे पापाने भरलेलं जीवन जगणं कठीण आहे फारच कठीण आहे पापाची नशा चढणं कठीण आहे द्वेष कटुता आणि भावना यांनी भरलेलं जीवन जगणं कठीण आहे द्वेषाने भरलेलं जीवन जगणं कठीण आहे त्याचप्रमाणे त्याची नशा कठीण आहे व्यभिचाराच जीवन म्हणजे म्हणजे आगीवरून चालणंच आहे देवासोबत चालणं कठीण नाही आहे नक्कीच अजिबात नाही म्हणूनच चैतानाला हे तुमच्या डोक्यात घालू देऊ नका नाहीतर तुम्ही म्हणाल ते इतकं कठीण आहे की तुम्ही करू शकत नाही तुम्ही फक्त यावर विश्वास ठेवायचा आहे की हे कठीण नाही आहे विश्वास ठेवा की तुमच्या जीवनाचा पार विचका झालाय आणि तुम्ही स्वतःचं जीवन बदलू शकत नाही फक्त देवच तुम्हाला मदत करू शकतो आणि जर तुम्ही त्याला कार्य करू दिलं नाही तर हा विचका असाच राहील तेव्हा हे म्हणणं खूप सोपं आहे जर तुम्ही हे ऐकून असं म्हणत असाल जॉयस मी माझं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलेलं नाही आज मला ते करायचंय तर तुम्ही प्रार्थना कर तुमचं म्हणणं असेल मी सेवा करायचा प्रयत्न केला पण मी मागे घसरलो आता मी पापात जीवन जगतोय मला खात्री खात्री वाटत नाही की देव माझा स्वीकार करेल का बघा तुम्ही आज इथे आलाय म्हणजे तुमच्यासाठी आशेचं किरण आहे पण एका अशा समूहासाठी माझी धडपड चालली आणि त्यांची मला खरंच काळजी वाटते तो म्हणजे धार्मिक समूह आणि मी हे तुच्छतेने बोलत नाहीये इशू धार्मिक लोकांविषयी बोलत असे आपल्याला धर्म देण्यासाठी येशू मरण पावलं नाही तो मरण पावल्यामुळे देवाशी आपण घनिष्ठाचं वैयक्तिक नातं जोडू शकलो असे बरेच लोक बरेच लोक आहेत जे प्रामाणिकपणे चर्चला जातात आणि देवावर देवावर विश्वास ठेवतात हा विश्वास ठेवतात की प्रभू येशू त्यांच्यासाठी वधस्तंभावर गेला आणि आधीपासूनच हे शिकल्यामुळे त्यांचा तसाच विश्वास आहे पण याचा त्यांच्या हृदयाशी किती संबंध आहे काही लोक सवयीनुसार काही गोष्टी करत असतात ते त्या गोष्टी करतात कारण त्यांच्या आजीने आणि आईनेही त्या केल्या आणि त्या काही त्या, त्या गोष्टी करणं ही मान्यताप्राप्त गोष्ट होती पण मला हे सांगायला घृणा वाटते की तुमचा पार्श्वभाग दुखायला लागेपर्यंत तुम्ही चर्चमध्ये बसू शकता पण त्यामुळे तुम्ही ख्रिस्ती होत नाही एकाच गोष्टीमुळे तुम्ही ख्रिस्ती बनू शकता ती म्हणजे ख्रिस्ताला आपल्या जीवनात संपूर्ण अंतःकरणाने आणि मनाने स्वीकारून आणि त्याला तुमच्या जीवनात कार्य करू द्या कदाचित तुम्ही आज त्या गोड आणि लहानशा धार्मिक गटातले असाल आणि या संदेशामुळे तुम्ही हलवले जात असाल तुमच्या विचारांचा गोंधळ उडाला असेल तुम्ही म्हणत असाल मला ठाऊक नाही मी इथे असायला हवं होतं की नाही मला सांगा सत्य सत्य जाणून घेऊन तुम्हाला त्याद्वारे मुक्त तु व्हायला आवडेलच ना धार्मिकतेच्या पोकळ गोष्टी करण्यापेक्षा सत्कर्मे करून तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही कोणतीही स्त्री किंवा पुरुष आपल्या सत्कर्माने स्वर्गात जाऊ शकत नाही तुम्ही चर्चला कितीही गेलात तरी कितीही सत्कर्मे केली तरी कितीही देणग्या दिल्यात कितीही प्रार्थना केल्यात कितीही बायबल वाचलं तरी तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही आपण या गोष्टी करतो ते देवाने आपल्यासाठी काही करावं म्हणून नाही तर त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपल्यासाठी त्याने जे केलंय त्यामुळे देव विकण्यासाठी नाहीये की आपण विकत घेऊ शकू तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता ते म्हणजे समर्पण तुमचं तारण झालं नसेल तर तुम्ही आपलं जीवन समर्पित करा जर तुम्ही म्हणाल बघ जॉईस मी धार्मिक आहे पण माझा नव्याने जन्म झालाय का ते मला ठाऊक नाही तर तुम्ही आज माझ्यासोबत प्रार्थना करा आपल्या पायांवर उभे राहा लाच धरू नका घाबरू नका आता आपण लगेच प्रार्थना करणार आहोत चला आता खूपच छान आमेन देव तुमच्या हृदयात येऊन तुमचं जीवन आज आज बदलू इच्छितो आहे तर ठीक आहे आपण सगळे मोठ्याने प्रार्थना करूया आणि प्रार्थना संपली की तुम्हाला काही काहीतरी जाणवेल किंवा जाणवणारही नाही पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर ओ खरंच मी एक सांगते की देव तुमच्यात नवीन सुरुवात करेल मित्रांनो आणि हे हे खरंच खूप छान असेल आणि बघा आजपासून इथून तुमचा खरा वाढदिवस सुरू होतोय अमे आपण प्रार्थना करूया प्रभू मला तू तु आवडतोस तुम्हाला हवा आहेस मला ठाऊ के मी पापी आहे मी अगदी असहाय्य आहे येशू मी विश्वास ठेवतो की तू तू माझ्यासाठी प्राण दिलास माझ्या पापांची किंमत तू मोजलीस तू माझ मरण सोसलस तू मरणातून पुन्हा उठलास आणि तू युगान युग जिवंत आहेस माझ्यामध्ये येऊन रहा मला धून शुद्ध कर नवीन कोरं कर मला नव कोरं जीवन दे मला नवी उत्पत्ती कर मला तू हवा आहेस मी पापांपासून मागे फिरतोय मी जसा आहे तसाच आलेलो आहे आता मला तुझ्या मनासारखं घडव मी समर्पण करून तुला स्वीकारतो आहे मला ठाऊक आहे की तू माझ्यावर माझ्यावरी करतोस मला ठाऊक आहे आता माझं तारण झालंय आता मी स्वर्गात जाईन आणि मी प्रवासाचा आनंद लुटेन प्रभूची स्तुती असो अद्भुत तुम्ही आता तारणाची प्रार्थना केली असेल तर नव्या जीवनात तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ही अगदी सोपी 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 असणार आहे म्हणजेच आतापासून तुमच्या नव्या जीवनाची सुरुवात झाली आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा वेगळ्या रीतीने विचार कसा करायचा आणि कसं बोलायचं ते तुम्ही शिकाल कारण बायबल म्हणतं दोघांचं एकमत झाल्याशिवाय संगती कसे चालू शकतील तुम्हाला देववचन शिकावं लागेल तुमच्या वार्तालापात आणि विचारात त्याचा उपयोग करावा लागेल देवाशी सहमत होण्यासाठी देवाने तुम्हाला त्याच्याबरोबर चालण्यासाठी आणि ज्यासाठी प्रभू येशू मरण पावला ते देण्यासाठी बोलावले आहे पण त्यासाठी तुम्हाला प्रभूसारखं बोलावं आणि विचार करावा लागेल आणि यालाच देवासोबत चालणं असं म्हणतात उदाहरणार्थ गतजीवनात तुमचं स्वतःविषयी अगदी वाईट मत असेल कदाचित तुम्ही स्वतःलाच दुष्णं देत असाल स्वतःविषयी नकारात्मक असाल पण आत्तापासून तुम्ही तसं करता कामा नये तुम्ही तेच म्हणायला हवं जे बायबल तुमच्याविषयी म्हणतंय कदाचित तुम्हाला त्या गोष्टी जाणवणार नाहीत पण तुम्ही तसं म्हणायला लागाल आणि लवकरच त्या गोष्टी तुमच्या जीवनाचा हिस्सा झालेल्या दिसून येतील उदाहरणार्थ देव तुमच्यावर प्रीती करतो आणि म्हणून तुम्ही असं म्हणा देवाला मी आवडतो बायबल म्हणतं की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही म्हणून तुम्ही असं म्हणायला हवं की मला कसंही वाटत असलं तरी माझ्या पापांची क्षमा आहे मला दंडाज्ञा नाहीये देवाने मला तारले आणि तो माझ्यात कार्य करतोय तो मला दररोज बदलत आहे बघा तुमच्या कानात काही बाई कुजबुजेल आणि तुम्हाला सांगू की तुम्ही बदलू शकत नाही तो तुम्हाला सांगेल त्या दिवशी तुम्ही जॉय सोबतची प्रार्थना केली त्यामुळे तुमच्या जीवनात काहीही घडलेलं नाही तुमचं तारण झालं असं तुला वाटतंय बघ तुझ्यात काहीही काहीही बदल झालेला नाही पण तुम्हाला त्याला सांगावं लागेल विश्वासाने तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलंय आणि विश्वासाने तुम्ही त्याच्यावर विसंबून आहात तो तुमच्यात कार्य करत आहे आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात अधिकाधिक चांगले होत आहात इफिस्करास दोन दहा हे अद्भुत असं वचन आहे ते म्हणतं आपण देवाची ख्रिस्त इशूमध्ये उत्पन्न केलेली हस्तकृती आहो तुम्ही जेव्हा प्रार्थना केली तेव्हा नेमकं हेच काढलं ती चांगली कामे देवाने पूर्वी अशासाठी योजून ठेवली की आम्ही त्या कामांमध्ये चालत राहावं आणि देवाने तुमच्यासाठी उत्तम जीवन राखून ठेवलंय आणि वाईट कामांऐवजी आता चांगली कामं योजून आहे तुम्हाला ती कामं शिकावी लागतील तुमचा नव्याने जन्म झाला आहे आणि याचा याचा नेमका अर्थ काय आहे हे तुम्हाला खरंच ठाऊक आहे का, का? बघा याचं याचं स्पष्टीकरण मी असं देत असते पहिलं योहान अध्यायतीन नऊ मध्ये बायबल म्हणतं की जो देवापासून जन्मला नव्याने जन्म जेव्हा तुम्ही प्रार्थना केली तेव्हा हीच गोष्ट घडली जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो हेतूपूर्वक आणि सवयीनुसार पाप करत नाही पाप करत नाही आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच पाप किंवा चुका करणार नाही तर ते म्हणतं की तुमच्यामध्ये नवीन जीवन बसत असल्यामुळे आणि तुमच्यातील आत्मिक मनुष्य देवासाठी जिवंत झाल्यामुळे म्हणजेच तुमचा नव्याने जन्म झाल्यामुळे तुम्ही जाणून बुजून किंवा सातत्याने हेतूपूर्वक पाप करू शकत नाही तुम्ही तसा प्रयत्न केलाच तर ते टोचत राहतं का कारण देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये राहतो आणि त्याच्या त्याच्या जीवनाचं तत्त्व तुमच्यामध्ये राहतं यालाच देवाचं बीज असं म्हणतात विस्तारित बायबलमध्ये म्हटलंय की देवाचं बीज खरं तर तुमच्यात निवास करत असतं आणि मी त्याचं स्पष्टीकरण असं देते की जेव्हा देववचनाची घोषणा केली जाते तेव्हा ते वचन मनुष्याच्या हृदयात कार्य करत आणि त्या व्यक्तीला जाग करत म्हणजेच तिथे ते, ते रुचतं हे देवाचं वचन म्हणजेच ख्रिस्त आहे जेव्हा आपण त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा देवाच्या घरात आपला जन्म होतो नव्याने जन्मलेल्या व्यक्तीमध्ये ख्रिस्त निवास करत असतो आणि हा देवापासून झालेला जन्म असतो तुम्ही याविषयी विचार करावा आज जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करून तो निर्णय घेतला आणि देवाला हाक मारली तेव्हा तो तुमच्या हृदयात आला देवाचं बीज आता आता तुमच्यात रुजलंय आहे आणि आता तुमच्या हृदयात सर्व प्रकारच्या अद्भुत आणि नवीन शक्यता निवास करतायत तुमचे तुमचे विचार बदलू शकतात तुमचं बोलणं बदलू शकतं तुमचं वागणं बदलू शकतं स्वार्थी आणि स्वकेंद्री जीवन जगण्यापेक्षा तुम्ही इतरांवर प्रीती करणारे आणि निस्वार्थ मनाचे अशी व्यक्ती होऊ शकता तुम्हाला निराश उदास होण्याची गरज नाही तुम्ही आनंदी राहू शकता आणि कितीतरी अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी आता उपलब्ध आहेत देवाचं बीज तुमच्यात रुजल्या कारणाने आणि आणखी एक शुभवार्ता आहे जी मला तुम्हाला द्यायची आणि तुम्ही या गोष्टींना धरून ठेवा कारण मी आधी म्हटलं तसं तुमच्या हातून आणखी चुका होणार नाहीत तुमच्या जीवनात आता सगळं काही परिपूर्ण असेल कारण देव तुमच्या जीवनात आलेला आहे तो गरजेच्या वेळी नेहमी तुम्हाला मदत करायला येईलच आणि बायबल पहिलं योहान अध्याय एक मध्ये म्हणतं जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे म्हणून आपल्या सर्व पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनितीपासून सोडवी तर असं मानूया की तुम्ही आज प्रार्थना केली आहे आणि नवीन जीवन तुमच्यासाठी सिद्ध आहे कदाचित उद्या तुम्हाला राग येऊन तुम्ही अतिशय अतिशय वाईट वागाल आणि मग सैतान येईल आणि तो तुम्हाला म्हणेल की बघा तुमच्यामध्ये काहीच बदल झालेला नाहीये तुम्ही म्हणा की सैताना तू लबाड आहेस देव माझ्यात कार्य करतोय आणि लगेच तुम्ही म्हणायला हवं पित्या मी माझ्या रागाचं पाप पदरी घेते तू माझी क्षमा कर आणि मला मला शुद्ध कर आणि एक सांगू देव तुम्हाला क्षमा करील कारण तो तुमच्यात कार्य करतो आहे आणि म्हणूनच ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिकणं गरजेचं असतं तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर अभ्यास न करता तशी अपेक्षा करणं नक्कीच चूक तेव्हा अभ्यास करा आणि त्यासाठी आपण आपल्या जीवनात आणि मनात देववचन सतत रुजवायला हवं आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही भुकेलेल्या अन्न पुरवतो गरिबांना वस्त्र पुरवतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या टीएमएमइंडिया डॉट ओ आर जी वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्याबरोबर सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे